अन्न वस्त्र निवारानंतर आता मोबाईल सुद्धा एक गरज बनली आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना अगदी मोबाईल हातात नसेल किंवा तो सोबत नसेल तर काहीतरी हरवल्यासारखं होतं. पण हीच मोबाईलची सवय आणि त्याच्या दुष्परिणामांबाबत अनेकदा बोललं जातं. घरातली एखादी व्यक्ती बोट दुखतंय म्हटल्यावर अजून वापर मोबाईल असं विनोदानं म्हटलं सुद्धा जातं. मात्र काही दिवसांमध्ये ही गोष्ट केवळ विनोद राहणार नाही आहे, कारण मोबाईलचा आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक दुष्परिणाम आपल्यावर होत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे याच मोबाईलमुळे एका गंभीर आजाराला आपण निमंत्रण देतोय की काय अशी सुद्धा परिस्थिती आहे. आणि तो आजार म्हणजे स्मार्टफोन फिंगर पेन. आता हा नवीन आजार नेमकं काय आहे, मोबाईल वापराचा आपल्यावर आणखी कसा परिणाम होतो, त्यासाठी खबरदारी काय घ्यायची हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. आजकाल सर्वच कामं मोबाईलवर होतात, म्हणजे बोलणं, टेक्स्ट करणं, या व्यतिरिक्त पेमेंट करणं, मॅप पाहणं, फोटो काढणं, कित्येक गोष्टींसाठी आपण मोबाईल वापरतो. अगदी आपण काही करत नसलो तर सोशल मीडियावर टाइमपास करण्यासाठी सुद्धा आपल्या हातात मोबाईलच असतो. सतत हातात फोन घेतल्यामुळं आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. आता स्मार्टफोन फिंगर पेन हा आजार नेमका काय तेही पाहूयात. स्मार्टफोनचा आपल्या डोळ्यांवर, मानेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच, मात्र सोबतच आपल्या हाताच्या बोटांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याचं समोर आलंय. विशेषतः अंगठा आणि करंगळी या बोटांवर आणि मनगटावर सर्वाधिक दुष्परिणाम होतो. अधिक काळ फोन पकडल्यामुळं जेव्हा तुमची बोटं दुखू लागतात तेव्हा त्या कंडिशनला स्मार्टफोन फिंगर पेन असं म्हटलं जातं. आता स्मार्टफोन फिंगर पेन होण्याची कारणं काय तीही समजून घेऊयात. याला सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे स्मार्टफोनचं वजन आणि आकार. पूर्वीच्या काळी मोबाईल लहान आकाराचा असायचा, त्यात कित्येक बटणं असली तरी ती वजनाने मात्र फोन हलके असायचे. मात्र आता बटणं नसली तरी फोनचा आकार हा मोठा आणि अधिक वजनाचे स्मार्टफोन बाजारात आलेत. एकाच प्रकारे मोबाईल पकडून ठेवल्यानं बोटे आणि मनगटातील मांसपेशींवर ताण येतो, यामुळं या ठिकाणी दुखायला लागतं. केवळ स्मार्टफोनच नाही तर गेमिंग कन्सोल, टॅबलेट आणि वारंवार टायपिंग करून सुद्धा अशा प्रकारचं दुखणं मागे लागू शकतं. तर आता काय खबरदारी घ्यावी? तुमचा हात दुखतोय असं वाटत असेल तर सर्वात आधी आपल्या हातातला मोबाईल खाली ठेवा. फोनचा वापर हळूहळू कमी करण्याची सवय लावा. एखाद्या कामासाठी फोन हातात घेतला असेल आणि ते काम झालं असेल तर फोन लगेच खाली ठेवा. बोटांना किंवा मनगटांना दुखत असेल तर त्यावर बर्फ लावा आणि बोटांना शेकू सुद्धा शकता, तो सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणि जर त्रास आणखी वाढत जातोय असं वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यामुळे आपल्याही हाताची बोटं दुखत असतील, मनगटावर ताण येत असेल तर आपणही मोबाईलचा अतिवापर करत आहात का हे एकदा पाहून घ्या आणि वेळीच खबरदारी घ्या. तरी ही माहिती लिहिली होती माझा सहकारी सुदेश यानं. आपल्याला ही बातमी स्वरूपात सुद्धा isakal.com या आमच्या वेबसाईटवर वाचता येईल. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.